एटासांगली रस्त्यावरील मायाक्कनगर येथे वनविभागाच्या गाडीने भीषण धडक दिल्याने आटपाडी तालुक्यातील दोन निष्पाप बापलेक जागीच ठार झाले होते. या अपघातानंतर विटा पोलीस ठाण्यात मृतकांनी पोलीस स्टेशनमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. त्यांनी वनक्षेत्रपाल सागर मगर यांनी नशेमध्ये वाहन चालवल्याचा आरोप करत त्याची वैद्यकीय तपासणी करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे वनक्षेत्रपाल मगर यास पोलीस ग्रामीण रुग्णालयात तपासणीसाठी घेऊन जात असताना संतप्त झालेल्या नातेवाईकांनी पोलिसांसमोरच त्या वनाधिकाऱ्याला चांगलाच चोप दिलाय. काल सामाजिक वनीकरण विभागाची सांगलीला बैठक होती. ती बैठक संपवून येत असताना गाडीत चालक होता. वनाधिकारी सामाजिक वनीकरण विभागाची गाडी कशी काय चालवतात आणि तर वनक्षेत्रपाल सागर मगर यांचा वाहन चालवण्याचा कोणताही परवाना नसताना गाडी चालवलीच कशी असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यामुळे अपघाताची सखोल चौकशी होऊन दोन निष्पाप जीवांना न्याय मिळाला पाहिजे अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. या भीषण अपघातात अनिल गटगुळे व त्यांची मुलगी अवनी गटगुळे हे दोघे बापलेक जागीच ठार झाले होते तर त्यांची पत्नी हिमा गटगुळे याच्यावर सांगलीतील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रात्री वनक्षेत्रपाल सागर मगर यास पोलीस ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय चाचणीसाठी घेऊन जात असताना संतप्त बनलेल्या नातेवाईकांनी पोलिसांसमोरच त्यास चोप दिलाय. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना पोलीस ठाण्यातच बोलवून वनक्षेत्रपाल सागर मगर याची मेडिकल टेस्ट केलेली आहे.